मित्रांनो, वर्ड्स इन इंग्लिश कोर्सचा हा दुसरा दिवस आहे. सेकंड लेसनमध्ये आपण गोचे डिफरंट युजेस पाहणार आहोत. मित्रांनो, जर आजपर्यंत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा, आणि तुम्हाला या लेसनवरतील जे काही वाक्य सुचतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता गोचे युजेस पाहतोय. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, गोचा वापर हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी आपण गोचा वापर करतो. जसे आय गो टू वर्क बाय बस, माझ्यानंतर बोलायचं आहे आणि इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे. आय गो टू वर्क बाय बस. आय गो टू वर्क बाय बस. मी कामावर बसने जातो. मी कामावर बसने जातो. डज युअर ब्रदर गो बाय कार. डज युअर ब्रदर गो बाय कार. काय तुझा भाऊ कारने जातो. काय तुझा भाऊ कारने जातो. डिड यू गो टू मुंबई लास्ट समर. डिड यू गो टू मुंबई लास्ट समर. काय तू मुंबईला शेवटच्या समरला गेला होतास. काय तू मुंबईला शेवटच्या समरला गेला होतास. ओके, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण गोचा वापर हा प्रेपोजिशन सहित करू शकतो. गोचा वापर हा प्रेपोजिशन सहित करू शकतो. जसे इन, आउट, अप आणि डाऊन या प्रेपोजिशनचा वापर करून सुद्धा गोचा वापर करू शकतो. पण तो हे लक्षात ठेवा, गो बरोबर जर हे प्रेपोजिशन्स वापरले तर त्याचा अर्थ बदलू शकतो. जसं आता माझ्यानंतर काही वाक्य बोलायचे आहेत म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा सराव पण होईल आणि गोचे युजेस पण समजतील. डीड महेश गो इन द क्लासरूम. डीड महेश गो इन द क्लासरूम. महेश क्लासरूम मध्ये गेला का. महेश क्लासरूम मध्ये गेला का. डीड सुधा गो आउट ऑफ द ऑफिस. डीड सुधा गो आउट ऑफ द ऑफिस. सुधा ऑफिसच्या बाहेर गेली का. सुधा ऑफिसच्या बाहेर गेली का. डीड महेश गो अप द स्टेअर्स स्लोली. डीड महेश गो अप द स्टेअर्स स्लोली. काय महेश जिन्यावरती हळूहळू गेला का. काय महेश जिन्यावरती हळूहळू गेला का. काय महेश पायरीने वरती हळूहळू गेला का. काय महेश पायरीने वरती हळूहळू गेला का. डीड सुनील गो डाऊन द स्टेअर्स क्विकली. डीड सुनील गो डाऊन द स्टेअर्स क्विकली. काय सुनील खाली पायऱ्याने जलद गतीने गेला का. काय सुनील पायऱ्याने जलद गतीने गेला का. अशा प्रकारे आपण वापरू शकतो, गोचा वापर करू शकतो. आता गोचा तिसरा वापर आपण पाहतोय. मित्रांनो, गोचा जर आपण आय एन जी सहित जर वापर केला तर त्याचा आपण ऍक्टिव्हिटीजसाठी गोचा वापर करू शकतो. जसे गोईंग टू शॉपिंग किंवा गो स्विमिंग, गो डान्सिंग, गो साईट सीईंग, गो स्कीईंग किंवा गो फिशिंग. ओके, माझ्यानंतर बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला अर्थ पण कळेल आणि इंग्रजी बोलण्याचा सराव पण होऊन जाईल. डीड यू गो शॉपिंग लास्ट वीक. डीड यू गो शॉपिंग लास्ट वीक. काय तू शॉपिंगला मागच्या आठवड्यात गेला होतास. काय तू शॉपिंगला मागच्या आठवड्यात गेला होतास. डू यू युजली गो स्विमिंग इन द मॉर्निंग. डू यू युजली गो स्विमिंग इन द मॉर्निंग. काय तू स्विमिंग साठी सकाळी नेहमी जातोस. काय तू स्विमिंग साठी सकाळी नेहमी जातोस. डू यू लाईक गोइंग टू द स्विमिंग. डू यू लाईक गोइंग टू द स्विमिंग. तुला स्विमिंगला जाणं आवडतं का. तुला स्विमिंगला जाणं आवडतं का. डीड यू गो साईट सीईंग इन हैदराबाद. डीड यू गो साईट सीईंग इन हैदराबाद. काय तू हैदराबाद मध्ये प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेला होतास. काय तू हैदराबादला प्रेक्षकीय स्थळे पाहण्यासाठी गेला होतास. इज बॉब गोईंग फिशिंग एव्हरी डे. इज बॉब गोईंग फिशिंग एव्हरी डे. काय बॉब दररोज मासे मारण्यासाठी जातो. काय बॉब दररोज मासे मारण्यासाठी जातो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, फ्युचर प्लान्स जरी सांगायचा असेल तरी सुद्धा बी प्लस गोईंग टू चा वापर करून आपण फ्युचर प्लान सुद्धा या गोच्या माध्यमातून सांगू शकतो. माझ्यानंतर सर्वांनी बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला अर्थ पण कळेल आणि इंग्रजी बोलण्याचा सराव पण होईल. इज महेश गोईंग टू विजिट हिज आंट. इज महेश गोईंग टू विजिट हिज आंट. काय महेश तिच्या काकीकडे जाणार आहे. काय महेश तिच्या काकीकडे जाणार आहे. आर यू गोईंग टू स्टे इन मुंबई टुमारो.
आर यू गोइंग टू स्टे मुंबई टुमारो? काय तू मुंबई मध्ये उद्या राहणार आहेस? काय तू मुंबई मध्ये उद्या राहणार आहेस? इज शी गोइंग टू मीट हर हजबंड इन द इव्हनिंग? इज शी गोइंग टू मीट हर हजबंड इन द इव्हनिंग? काय ती तिच्या नवऱ्याला संध्याकाळी भेटणार आहे? काय ती तिच्या नवऱ्याला संध्याकाळी भेटणार आहे? मित्रांनो, अशा प्रकारे गोचा भरपूर प्रकारे वापर होतो आणि त्याचा आपण आता सराव सुद्धा केलेला आहे. जर तुम्ही आजपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअरही करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये या लेसनमधून जे काही तुम्हाला वाक्य सुचतील ते लिहून पाठवा. थँक्यू व्हेरी मच.